पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुंभारी सोलापूर येथील रेनगर येथील 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरे नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने रेनगर लाभार्थ्यांना हक्काच्या घरांसोबत हाताला रोजगारही मिळाला पाहिजे या संकल्पनेतून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजना व योजना वर्गाचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी दिवंगत कामगार नेते कॉम्रेड डॉक्टर मधुकर पंधे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रामार्फत प्राथमिक स्तरावर आरोग्य सेवा, कापड उद्योग व शिलाई, अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक, दळणवळण सुविधा, घरगुती उद्योग अशा विविध 60 प्रकारच्या उद्योगांची माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा रेनगरच्या प्रत्येक लाभार्थ्याला होईल आणि लाभार्थी स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनतील असा आशावाद या प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी व्यक्त केला. रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी रेनगर येथे रेनगर हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन आणि वसंत विहार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड डॉक्टर मधुकर पंधे प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्लीचे उपसचिव SK बब्बर आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली उपसचिव SK बब्बर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रेनगर ही देशातील अनोखे आणि अभिनव असा गृहनिर्माण प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हक्काचे घर पंतप्रधान आवास योजना कार्यालयामार्फत मिळणार आहे. हा प्रकल्प 30,000 असंघटित कामगारांसाठी उभारत आहे. या असंघटित कामगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांचे राहणीमान उंचावले पाहिजे, आर्थिक स्थैर्य मिळायला पाहिजे हा प्रामाणिक प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. रेनगर आणि सभोवतालच्या परिसरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात माहिती तंत्रज्ञान औद्योगिक संस्था आणि टेक्सटाईल पार्कची उभारणी केली जाईल, ज्यामुळे सुशिक्षित तरुणांना व बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. यासाठी मी स्वतः केंद्रीय स्तरावर प्रयत्नशील असल्याचे सकारात्मक आश्वासन यावेळी दिले. काम कर रहे हैं और हम कोशिश करेंगे कि नवंबर दिसंबर में माननीय प्रधानमंत्री जी खुद यहाँ आएंगे और आपको चाबियां देंगे. हमारा ये प्रयास है कि जितनी जल्दी हम काम कराएं, उसी के साथ साथ हम रोजगार देने का भी प्रयास करेंगे. धन्यवाद. मैंने देखा यहाँ पे जो हमारा ट्रेनिंग सेंटर खुल रहा है, ये तो एक पहला फेज है. हमने अंकुर साहब से ये भी बोला है, मास्टर साहब से भी बात भी हुई है कि बेसिकली इम्प्लॉयमेंट होना बहुत जरूरी है. यहाँ पे हमने घरों में तो बता दिया 11 किलोमीटर दूर जाना आपके लिए कन्वीनियंस चार्जेस और प्रॉब्लम है. हम ये कोशिश करेंगे कि यहाँ पे टेक्सटाइल पार्क भी बनाए जहाँ पे गारमेंट यूनिट्स हों और यहाँ पे लोगों को प्रशिक्षण दी, यहाँ पे नौकरी भी मिले प्रशिक्षण के साथ साथ. और बेसिकली तो मैं ये भी चाहूँगा कि ये जो हमारी बहनें बैठी हुई हैं जिस मर्जी समुदाय की हो, इनको भी आप प्रशिक्षण दीजिए कंप्यूटर में. सबको एटलीस्ट इनका माइंड तो खुले, ठीक है, कि अपने माइंड को देखिए. ऐसा है महिला होना या पुरुष होना, आदमी होना, औरत होना, ये तो भगवान ने जो दिया है वो हमें एक्सेप्ट करना है. तत्पूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील आपले मत व्यक्त करताना सर्वांनी कर्ज प्रकरण करण्यासाठी योग्य ती कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले. आवश्यक आहे तुम्हाला द्यावं याच्यासाठी त्यांनी 500 लोकांचं प्रशिक्षण होईल एवढं केंद्र इथे माझ्यासाठी मनोदय केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आराम सरांचं की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. म्हणजे इथे तुम्ही नुसतेच राहायला येणार नाही आहे, तर तुमचं एकूणच पुनर्वसन होणार आहे, याच्यात रिहॅबिलिटेशन होणार, राहायला व्यवस्था मिळणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणार आहे, हेल्थची फॅसिलिटी आहे, एज्युकेशनची फॅसिलिटी आहे. त्याच्यासाठी रेनगर मार्फत असंच प्रयत्न केले जातात. बब्बर साहेब पण दिल्लीवरून आम्हाला नेहमी मदत करत असतात. ते किती आले असतील, मला तर 5-6 वेळा बब्बर साहेब स्वतः दिल्लीहून इथे आले आणि इथे येऊन आपल्या कामाची प्रगती घेतात, आढावा घेतात आणि काम कसं पुढे नेता येईल असा प्रयत्न केला जातो. शासनातर्फे प्रशासनातर्फे आमचं पूर्ण सहकार्य तुम्हाला आहे. माझी एकच विनंती आहे की कर्ज मिळण्यासाठी जी काही अडचण निर्माण होते त्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर अर्ज करा, कागदपत्रांची पूर्तता करा
आणि कर्ज मंजूर करून घ्या जेणेकरून आपलं काम फास्ट करता येईल। प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात कॉम्रेड डॉक्टर मधुकर पंधे व स्वर्गवासी अनिल पंधे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर कुंभारी गावचे उपसरपंच रेणुका चांगले, रोहिणी पंधे, नीलिमा जाधव, मेहुल मुळे, उद्योजक राजेश डोंगरे, मुरलीधर सुंचू, वीरेंद्र पद्मा, दाऊद शेख, संदीप रेउरे आदी उपस्थित होते। यावेळी रेनगर फेडरेशनच्या चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी स्वागत केले तर सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन आणि आभार ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। प्रयास रहेगा रे नगर में तुम्हारे घर के सामने नहीं, कहां भी तुम्हारे आंखों को खर्चा वहां घाण या पत्ते ऐसे नहीं दिखेंगे, ऐसा व्यवस्था हम करेंगे। क्यों कचरे से, वो गटर से, वो गंदे पानी से आदमी बीमार पड़ता है, बच्चे बीमार पड़ते हैं और उसमें हजार दो हजार रुपए खर्चा होने के बाद उनका घर कैसा चलना है। आज भी गोदूताई का मेरे सामने सवाल है, ये आमदार है, खासदार है, जिला परिषद के सभासद है, किसको भी काजी नहीं है, हर आदमी झंडा लेकर आता है, वहां कोई बजरंग दल का झंडा लेकर आता है, कोई एमआईएम का झंडा लेकर आता है, कोई भाजपा का झंडा लेकर आता है, कोई कांग्रेस का झंडा लेकर आता है, लेकिन एक बूंद पानी देने की हिम्मत किसमें नहीं, सिर्फ लाल मोटे में है।